राज्य शासनाने दिवाळी काळात संपावर गेलेल्या आशा सेविकांना 9 नोव्हेंबर 2023 रोजी 2000 बोनस तसेच आशा सेविकांना 7000 तर गटप्रवर्तकांना 10000 रुपयांचं मानधन देण्याचं आश्वासन राज्य शासनानं आशा सेविकांना दिलं होतं. परंतु शासनाने अजूनही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे सिटूच्या नेतृत्वात आशा सेविकांनी 12 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं होतं. 2 दिवसाअगोदर आशा सेविकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक प्रत जाळून शासनाचा निषेध केला होता. परंतु अजूनही राज्य शासनानं मागणं मान्य न केल्यानं आज अमरावती जिल्ह्यातून 500 आशा सेविका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर जाण्यासाठी निघाल्यात. सायंकाळी 7 वाजताच्या अमरावती मुंबई एक्सप्रेसनं या महिला रवाना झालेल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते त्यांच्या घरावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी आशा सेविकांनी दिली आहे. गेल्या 12 तारखेपासून आमचा संप चालू आहे आणि आम्ही मागे सप्टेंबर महिन्यामध्ये संप केला होता. पण तेव्हा मुख्यमंत्री यांनी आम्हाला 7000 आशा वर्करना 7000 रुपये गट प्रवर्तकांना 10000 रुपये असे कबूल केले होते. पण त्यांनी अद्यापही अजूनपर्यंत जी आर काढला नाही, त्यामुळे आता आम्ही सर्व 500 आशा मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर ठिया आंदोलन करणार आहे. त्यासाठी आम्ही जाणार, त्यांनी आमचा जिया जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरापासून उठणार नाही हे आम्ही निश्चय केला आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.